का ब्रीफ कर पा अबाउट बुलबुल चिल्ड्रन्स इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल 2024. गोय राज्यात पहिले खेपे इंटरनॅशनल लेवलाचं चिल्ड्रन्स फिल्म फेस्टिवल जाता आणि तो दक्षिण गोयातल्या मडगाव शहरातल्या रवींद्र भवनात जाता ही अत्यंत आनंदाची गजा अशी हा मानतो. कारण सदाच एक हे असता रिएक्शन असता की चढशे इव्हेंट्स हे नॉर्थाकच जातात आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्र्याकडे रिक्वेस्ट केली की हो इंटरनॅशनल चिल्ड्रन्स फिल्म फेस्टिवल असा तो दक्षिण गोयात जातो. रवींद्र भवन राजेंद्र चालक ताणे सांगले की आम्ही सगळे प्रोजेक्टर्स या त्या सगळे आम्ही हेल्प करतात, वी विल बी देअर पार्टनर, व्हॅल्यू पार्टनर. आणि चीफ मिनिस्टरान सांगले की डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन हे असा, दे विल ऑल्सो बी द पार्टनर. आणि असे करून आम्ही हो चिल्ड्रन्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 9 जानेवारी ते 13 जानेवारी हांगा रवींद्र भवनात करपाचं ठरेल. बाब विपीन खेडेकार, बाब सिद्धेश नायक अंतरंग प्रोडक्शनचं पळय असा, ते हे आयोजित करता विथ द पार्टनरशीप विथ डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन रवींद्र भवन आणि बाकीचे कोण कोण असतात त्यांचे मदत घेऊन हो करतात. आम्ही आव्हानीत दामू नायक ज्यांना आम्ही मुख्यमंत्र्याकडेन गेले हो फेस्टिवल हांगा जावचो म्हणून दक्षिण गोयात, त्यांना एक पॉईंट आमच्या जो आम्ही मांडलो तो तातूंतल्यान एक मेसेज म्हणजे कितें की चिल्ड्रन्स फिल्म फेस्टिवल संपूर्ण गोंयभर म्हणजे सगळे गोंयचे सगळे चडशे स्कुलांनी आम्ही पावतले आमचे, पूण कॉन्सन्ट्रेशन खास करून दक्षिण गोंयात. दक्षिण गोंयात एकूय स्कूल उरपाक जायना ज्या कडेन आमचे हे लोक गेले ना. आणि ताका लागून चीफ मिनिस्टर म्हणपाक लागलो की डायरेक्टर ऑफ एज्युकेशन, डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन हांकां इन्वॉल्व करून घेया आणि तांकांय ताणें डायरेक्शन्स दिली. तांणी काल तांचे सर्क्युलर बी इश्यू झाले. ऑलरेडी आमचे कमिटीचे मेंबर्स पळय आहात ते सगळे स्कुलांनी पावल्यात. जवळ जवळ म्हाका दिसता 8 ते 10 हजार भुरग्यांचे रजिस्ट्रेशन मेळ्ळा. भुरग्यांनी बरो रिस्पॉन्स दिला, टिचर्सांनी बरो रिस्पॉन्स दिला, प्रिंसिपल्सांनी बरो रिस्पॉन्स दिला. आणि एक 9 तारखेक ताचे इनॉग्रेशन मुख्यमंत्र्याच्या हातातल्यान सांजचे 4:30 रवींद्र भवनात जाता. हे झाले पिक्चर्स डिटेल्स विपीन खेडेकर आणि सिद्धेश नागे तुका डिटेल्स सांगतले. पण ताजे बरोबर भुरग्यां खातीर ॲक्टिविटीजही आसल्यो. म्हणजे एक एक कार्यक्रम ताणी हाडला कर्नाटका ज्या जाग्यार ते पॉप्युलर असा, तारे जमी पर म्हणून एक शो असता, तुम्ही कोणे पळयला जाल्यार हांव नको, मोठे टेंट घालून भितर तुका तारे जमी पर म्हणजे सारखे ते सगळे सीन ते तयार करतात आणि त्या भुरग्यांक ते भितर व्हरून प्रोग्राम करतात. तांचे कडेन ताणी टायप करून तांकांय ताणी हांगा घालपाक लागलो. आणि म्हाका दिसता ऑलरेडी कर्नाटकान तो भयंकर पॉप्युलर झाला. जवळजवळ कितलेशीं स्कुल्सांनी गव्हर्मेंट नॅचरल्स जे पर्चेस करून वॅन्स बीन्स आनी दे आर डुईंग इट इन ऑल द स्कूल्स. तो एक भुरग्यांक एडेड अट्रॅक्शन. फूल कॉम्पिटिशनूय दवरिल्लें आसा भायल्या स्टेजीचेर आउटडोर, सो भितर स्क्रिनीचेर इतले भुरग्यांक फीट करपाक मेळना. सो भायरी इवनिंग 6 o'clock ऑनवर्ड्स एवरी डे डिफरंट टायप कॉम्पिटिशन आसतली. पहिल्या दिसा 9 तारखेक आम्ही इंटर स्कूल डान्स परफॉर्मन्स, ग्रुप परफॉर्मन्स दौरला असा फॉर 8 to 12 स्टँडर्ड स्टुडंट्स बॉलिवूड टीम. आणि ऑलरेडी आम्हाला 15 सुमार डिफरंट स्कूल्सचे ग्रुप्सांनी रजिस्टर केले असा. त्यांना प्राईज मनी आम्ही फर्स्ट प्राईज 25,000 वर्थ कॅश ऑर गिफ्ट असे दौरला, सेकंड प्राईज 15 आणि थर्ड प्राईज 8,000. मागीर 10 तारखेक आम्ही बॉलिवूड मिमिक्री कॉम्पिटिशन दौरले असा. ताका 2 कॅटेगरी असा, 10 to 13 years आणि 14 to 17 years. आणि ताकाय 15,000, 10,000 आणि 5,000 असे कॅश ऑर गिफ्ट वाउचर असे प्राइसेस दौरले असा. ताकाय आमका ऑलरेडी 30+ रजिस्ट्रेशन्स मेळले असा डिफरंट स्कूलच्या भुरग्यांनी. आणि या कॉम्पिटिशन चालू असताना मधी मधी आम्ही फिलर्स म्हणून सोलो परफॉर्मन्सेस दौरले असा डिफरंट स्कूलच्या भुरग्यांनी. ऑलरेडी लावणी, म्युझिकल परफॉर्मन्स असे मधी मधी ते आपले परफॉर्मन्स करून दाखवतले. आम्ही मेनली असे लोकल भुरग्यांक जाय जाल्यार भायल्यान प्रोग्राम हाडून भायल्या लोकांक येऊन परफॉर्म करपाक घालताले, पूण ते करचे वाटायचे आम्ही लोकल भुरग्यांकूच चान्स दिला आणि आपले टॅलंट येऊन डिफरंट भशेन दाखोवचे म्हणून. 11 तारखेक शॉर्ट फिल्म स्क्रिनींग दवरिल्ली आसा आउटडोर स्टेजीचेर. आणि 12 तारखेक मागीर फॅशन शो आसतलो फॉर कॉम्पिटिशन सेक्शन विल बी फ्रॉम 13 to 18 years आणि नॉन कॉम्पिटिशन विल बी बिलो 13 years हे लहान भुरग्यां खातीर. आणि ताकाय ऑलरेडी 30 सुमार पार्टिसिपंट्स रजिस्टर झाले असा सगळे.